औरंगाबादच्या छावणी परिसरातल्या 600 अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर आलंय. शनिवारी रात्री उशिरापर्यंत एका पाठोपाठ 100 रुग्ण छावणीमधल्या सामान्य रुग्णालयात दाखल झाले. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकांवर जमिनीवर उपचार घेण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. लहान मुलं, महिला, पुरुष, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांना या आजारानं वेढलं असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयामध्ये धाव घेतली. प्रत्येक जण जुलाब उलट्यांचा त्रास असल्याचं सांगत होता. शनिवारी सकाळपासून सुरू झालेली रुग्णांची ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्यात येत होते, मात्र जागेअभावी जमिनीवर बाकड्यांवर आणि एकाच खाटेवर दोघांना सलाईन लावण्याची वेळ आली. गेल्या 2 दिवसांमध्ये परिसरातल्या अनेकांना अशा प्रकारचा हा त्रास झाला. खाजगी रुग्णालय आणि घाटी रुग्णालयामध्ये अनेकांनी उपचार घेण्यावर भर दिल्यामुळे हा आकडा यापेक्षा सुद्धा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते. मला 2 दिवसापासून फीवर होता आणि दवाखान्यात दाखवलं होतं आम्ही डॉक्टरला. त्यांनी गोळ्या औषध दिले आणि मग पाण्याचा त्रास असं सांगितलं. पोट दुखत होतं, मळमळ होत होती, बाथरूमला जावं लागत असं. डॉक्टरांनी काय सांगितलं? गोळ्या औषध दिले. काय काय झालं? कशा मस ते नाही सांगितलं. पाण्याचं, पाण्यामध्ये प्रॉब्लेम. सेंट्री इंस्पेक्टर पे सबसे पहले कार्रवाई होना, वो काम नहीं करता. और उसका काम है कि पानी की टाकी चेक करना, सैनिटेशन चेक करना और फिर ऑफिस में बैठना. ऑफिस में बैठने काम नहीं है उसका, उसकी वजह से हुआ ये. फैलाव व्हायचं कारण बहुतेक दूषित पाणी है, त्याच्यासाठी पाण्याचे सॅम्पल वगैरे पाठवण्यात येतील आणि त्याचं नंतर कारण आपल्याला कळेल. पण सध्या पेशंट लोकांचं ट्रीटमेंट चालू आहे आणि हॉस्पिटलतर्फे सगळं सलाईन, इंजेक्शन, गोळ्या वगैरे देणं चालू आहे. 250 पेशंट झाले ज्यांना सलाईन इंजेक्शन दिले. आणि या संदर्भातली सध्या ताजी नेमकी परिस्थिती तिथे काय आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर औरंगाबादमधून उपस्थित आहेत. विशाल, गॅस्ट्रोची लागण आतापर्यंत 600 झाली आहे, याचबरोबर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणारे सुद्धा रुग्ण आहेत. साधारण काय ही सगळी आकडेवारी असेल, काय सध्या तिकडचं वातावरण आहे? अनुभवा, नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा सगळ्यात गंभीर प्रकार आहे. छावणी भागामध्ये छावणी परिषद पाणी पुरवठ्याचं काम करते. गेल्या काही दिवसाआधी पाईपलाईन फुटली होती आणि त्यानंतर पाईपलाईन सुधारण्याचं काम झालं होतं. मात्र त्याचवेळी त्या पाईपमध्ये कुठेतरी लिकेज असल्याची माहिती छावणीला मिळाली होती. मात्र त्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळे पाण्यामध्ये काहीतरी मिसळलं असल्याचं सांगण्यात येत आहे. पाणी दूषित झालं आणि हेच दूषित पाणी नागरिकांना पुरवण्यात आलं आणि त्यामुळं 100 रुग्णांवर गॅस्ट्रोची ही वेळ आली आहे. कालपासून म्हणजे परवा संध्याकाळपासून हा सगळा प्रकार सुरू झाला आहे. तर आतापर्यंत सरकारी दवाखान्यांमध्ये 700 रुग्ण गेले आहेत, तर जवळपास 400 रुग्ण हे खासगी दवाखान्यात गेले असल्याची माहिती मिळते. सुरुवातीला या रुग्णांवर उपचार करण्यासाठी छावणीच्या दवाखान्यामध्ये पुरेशी सोय सुद्धा नव्हती, त्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार करावे लागले. जिल्हा प्रशासन या सगळ्यापासून तोपर्यंत अनभिज्ञ होतं. ज्यानंतर माध्यमांनी हा सगळा प्रकार उचलला, जिल्हा प्रशासन तातडीनं जागं झालं आणि आता औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये या सगळ्यांवर उपचार सुरू आहे. मात्र अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोचा उद्रेक होणं आणि जिल्हा परिषद पूर्णतः अनभिज्ञ असणं आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना छावणी परिषद पूर्णपणे गाफील असणं निश्चितच एक खूप धक्कादायक आहे. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ आहे, त्यामुळे या रुग्णांवर तर उपचार सुरू आहे, ते होतीलही. परंतु या सगळ्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्याची गरज आहे.